नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे मिशन मराठी या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनल. मित्र हो, आजचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर दोन गोष्टी. सर्वात पहिले आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण मिशन मराठी हे चॅनल नुकतंच सुरू करण्यात आलेलं चॅनल आहे, तरी देखील तुम्ही सर्वांनी माझ्यावर दाखवलेला भरोसा मला तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगलं कार्य, जास्तीत जास्त चांगले लेक्चर्स तयार करण्याला प्रोत्साहित करत आहेत. मित्रांनो, मिशन मराठी हे नाव का चॅनलला दिलं आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण मित्रांनो मी पूर्ण भारत फिरत असल्यामुळे ठिकठिकाणी मला जो अनुभव आलेला आहे तिथं असं बघण्यात आलेलं आहे की आपले मराठी मुलं बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये अतिमहत्त्वपूर्ण जागेवर त्यांचं प्रमाण हे तेवढं नाही, एक कमी आहे. त्या उद्देश एवढाच आहे की आपल्या मराठी मुलांना अगदी मोफतमध्ये चांगलीच चांगली माहिती घरबसल्या कशी मिळेल आणि आपल्या मुलांचा जास्तीत जास्त विकास, जास्तीत जास्त नोकऱ्या त्यांना कशा भेटतील. तुमच्या या चॅनल संदर्भात काही सजेशन्स, काही कंप्लेंट असतील तर प्लीज मला कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा, मी त्यांच्यावर अंमल करून जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्यास प्रयत्न करेल. मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज फक्त व्हिडिओ म्हणून बघू नका, तर हे एक ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम आहे ज्यामार्फत तुम्हाला खूपच एक व्हॅल्यू इन्फॉर्मेशन डे टू डे मिळत राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या प्रिय मित्रांना, आपल्या नातेवाईकांना चॅनलबद्दल माहिती जरूर द्या. चॅनल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्याच्या पुढे काय होईल आपली एक मोठी बॅच तयार होईल आणि मला पण तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्यास प्रोत्साहन भेटेल. चॅनलवरचे व्हिडिओ ज्या प्रकारे इयत्ता 9वीसाठी फायदेशीर आहेत, त्याचप्रकारे हे व्हिडिओज त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे गव्हर्नमेंट जॉब्स विविध मार्गाने प्राप्त करणे हेतू अभ्यास करत आहेत. कारण जर लक्षपूर्वक विचार केला तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी याच वर्गांवरून जास्तीत जास्त प्रश्न हे विचारले जातात. चला तर मित्रांनो आजचं लेक्चर सुरू करूया. मित्रांनो, आतापर्यंत आपण इयत्ता 9वीच्या इतिहास या पुस्तकातील दोन पाठ हे संपवलेले आहेत. आपलं शेड्यूल असंच आहे मित्रांनो, एकदा आपण पाठ व्यवस्थितरित्या कम्प्लीट करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक ऑनलाईन टेस्ट घेतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची कुवत उपस्थितीची जाणीव होते. स्वतःशी इमानदार राहून अभ्यास कराल याची मला पूर्ण खात्री आहे. या व्हिडिओ बरोबरच आपण पाठ क्रमांक दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी हा संपवणार आहोत. मागच्या 3 लेक्चरमध्ये भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठावर आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. चला तर मित्रांनो, तयार आहात तुम्ही टेस्ट द्यायला? ओके, सुरू करते. प्रश्न क्रमांक पहिला, भारताने संविधानाचा स्वीकार कधी केला? तर कधी केला बघा, ऑप्शन खाली दिलेले आहेत, 1960, 47, 52, 1950. कोणत्या वर्षी संविधानाचा स्वीकार आपण केला? 1950 या वर्षी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रश्न क्रमांक दुसरा, भारत आणि चीन यांच्यात 1962 कोणत्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून युद्ध झाले? तर सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की भारत आणि चीन यांच्यात कोणती आंतरराष्ट्रीय सीमा आहे. व्हाईट लाईन आहे, रेड क्लिप लाईन आहे, ग्रीन लाईन आहे, का मॅकमोहन लाईन आहे? मॅकमोहन लाईन. बेसिकली चीन व भारतात मॅकमोहन लाईन आहे, म्हणून मॅकमोहन लाईन वरून भारत आणि चीन मध्ये 1962 साली हे युद्ध झाले. पुढचा प्रश्न बघूया, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? मित्रांनो ऑप्शन असे आहेत, APJ कलाम साहेब, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी. तर बरोबर उत्तर कोणतं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, अगदी बरोबर. चला तर पुढच्या प्रश्नाकडे, पंडित जवाहरलाल नेहरूंचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर त्यांचे निधन 1964 या साली झाले. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले होते, म्हणून बरोबर उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्रींचे निधन झाले, ते कुठे? तशकंद या ठिकाणी शास्त्रीजींचे निधन झाले. आपण बघत आहोत ऑनलाईन टेस्ट भारत 1960 नंतरच्या घडामोडी. 1960 या दशकात पाकिस्तान देशामध्ये पूर्व पाकिस्तानात मोठे आंदोलन झाले आणि त्या आंदोलनांचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांनी केले. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे, स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती कोणत्या युद्धात झाली? मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा वाटाघाटी झाल्या, नवीन देश जेव्हा निर्मितीला आला, तेव्हा पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान असा हा पाकिस्तान देश होता. नंतर 1971 लढाईमध्ये पूर्व पाकिस्तान आझाद होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली, म्हणून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती कधी झाली? 1971 मध्ये. प्रश्नाकडे, भारताने आपली पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली?
तर मित्रांनो, पहिली अणुचाचणी 1974 पोखरण राजस्थान राज्यातही भारताने केली. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे. भारताने आपली पहिली अणुचाचणी 1974 मध्ये कुठे केली? आताच सांगितलेलं आहे, पोखरण या ठिकाणी केली, जे की राजस्थान मध्ये आहे. ओके मित्रांनो, चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे. सिक्कीम कोणत्या वर्षी त्याच्या जनतेच्या इच्छेनुसार भारतीय संघराज्यात सामील झाले? सिक्कीम हे राज्य 1975 या वर्षी तेथील लोकांच्या इच्छेनुसार भारतीय संघराज्याचा भाग बनले. मित्र हो, आपण बघत आहोत ऑनलाईन टेस्ट भारत 1960 नंतरच्या घडामोडी. प्रश्न बघूया, भारताने राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी पाहिली? सर्वात पहिली राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत 1975 व 1977 या वर्षी भारताने अनुभवलेली. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे. श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा दुसऱ्यांदा सत्तेवर कोणत्या साली आल्या? तर त्या 1980 या साली दुसऱ्यांदा सत्तेवर आल्या. चला पुढच्या प्रश्नाकडे. राजीव गांधी केव्हा पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले? तर मित्रो, राजीव गांधी हे 1984 साली भारताचे पंतप्रधान झाले. राजीव गांधींची हत्या कोणत्या वर्षी झाली? तर मित्रो, राजीव गांधी यांची हत्या 1991 साली एका प्रचार सभेमध्ये LTTE या संघटनेमार्फत करण्यात आली. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली? आताच सांगितलेलं आहे LTTE. इथं LTTEचा फुल फॉर्म होतो लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इन्क्लेव्ह. कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर मित्रो, कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1999 साली झाले. भारतात हरित क्रांती कोणत्या शास्त्रज्ञाने केली? बघा, ऑप्शन दिले आहेत हरगोविंद खुराना, डॉक्टर सी व्ही रमन, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, यापैकी कोणीही नाही. तर मित्रो, हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहे. भारताच्या हरित क्रांतीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली? भारताच्या हरित क्रांतीला 1965 या वर्षी सुरुवात झाली. भारतात धवल क्रांती कोणी केली? सर्वात पहिले तुम्हाला धवल क्रांती म्हणजे माहीत आहे का? धवल क्रांती म्हणजे जसं अगोदर हरित क्रांती होतं, हरित क्रांती म्हणजे काय? अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन. त्याचप्रमाणे धवल क्रांती म्हणजे दुधाचे विक्रमी उत्पादन. तर धवल क्रांती घडवण्यास कोण जबाबदार आहेत किंवा कोणी केली? तर धवल क्रांती हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या मेहनतीमुळे भारतास भेटलेली आहे. कोणत्या वर्षी भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला? तर 1975 या साली आर्यभट्ट हा उपग्रह भारताने अवकाशात सोडला. चा प्रश्न बघूया, जातीवादाला बंधन घालण्यासाठी भारताने ॲस्ट्रॉसिटी कायदा कोणत्या वर्षी संमत केला? तर 1989 या साली भारताने जातीवादावर वचक ठेवण्यासाठी ॲस्ट्रॉसिटी कायदा हा संमत केला. मित्रांनो, आपण बघत आहोत ऑनलाईन टेस्ट भारत 1960 नंतरच्या घडामोडी. पुढचा प्रश्न बघूया, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबुटिंबो होते? तर राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला होता, म्हणून राजीव गांधी हे उत्तर बरोबर आहे. भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया टिंबुटिंबो यांनी घातला. तर भारताचे अणुशक्ती कार्यक्रमाचे जनक हे डॉक्टर होमी भाभा आहेत, म्हणून त्यांना भारताचे अणुशक्ती कार्यक्रमाचे गॉडफादर असे देखील म्हणतात. तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पाठ क्रमांक 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचं वाचन व अभ्यास करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही जोरात अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.